आता तुमचं स्वप्न उतरणार सत्यात. होय खरं आहे, घर बांधणीसाठी सुलभ अर्थसहाय्य करणारी अग्रगण्य संस्था श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा, आता कुडाळ शहरात. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ शाखेचा शुभारंभ. ठिकाण निर्मिती लक्ष्मी नारायण बिल्डिंग पोलीस स्टेशन जवळ कुडाळ येथे. ज्येष्ठ लेखक, संगणक तज्ञ, अर्थतज्ञ माननीय डॉक्टर अच्युत गोडबोले यांच्या हस्ते शुभारंभ. कुडाळ संपर्क 95 27 67 06 91. निमंत्रक श्री ML चौघुले, संस्थापक अध्यक्ष. कुडाळ सायकल क्लब आणि पेडल्स अँड व्हील्स ऑफ सिंधुदुर्ग यांच्या वतीनं इन्स्पायर सिंधुदुर्ग 2020 या सायकल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. रविवारी सकाळी 9 फेब्रुवारीला पहाटे 5:30 वाजल्यापासून कुडाळ हायस्कूलच्या मैदानातून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 25 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 100 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असेल अशी माहिती कुडाळ सायकल क्लबच्या वतीनं देण्यात आली. यावेळी कुडाळ सायकल क्लबचे गजानन कांदळगावकर, रुपेश तेली, प्रमोद भोगटे, पेमेंद्र पोरे, डॉक्टर अमोक चुबे, अमोल शिंदे, अजिंक्य जामसंडेकर, शिवप्रसाद राणे उपस्थित होते. सावंतवाडीमध्ये जो इन्स्पायर इव्हेंट झाला त्याचं हे सेकंड एडिशन आहे, दुसरा भाग आहे. कुडाळ सायकल क्लब यावेळी हा इव्हेंट आयोजित करत आहे. कुडाळमध्ये कुडाळ हायस्कूलच्या ग्राउंडवरून या इव्हेंटची सुरुवात होईल. यामध्ये 25 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 100 किलोमीटर अशा 3 कॅटेगरी आम्ही ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये 25 किलोमीटर हे अंतर 2 तासात पूर्ण करायचं आहे, 50 किलोमीटर 4 तासात आणि 100 किलोमीटर 7 तासात. ही नंबरची स्पर्धा नाही आहे, ठराविक वेळेत आपण ते अंतर कम्प्लीट करायचं, म्हणजे फिटनेसची स्पर्धा आहे. स्वतःचा फिटनेस किती चांगल्या प्रकारे आपण दाखवू शकतो आणि किती वेगात सायकल चालवू शकतो यासाठी ही स्पर्धा आहे. म्हणजे स्पर्धा ही नंबरसाठी नाही आहे, हे त्यात आम्हाला हायलाईट करायचं आहे. स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग, सायकल गाईड सर्वांसाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी, अशी टॅगलाईन घेऊन इन्स्पायर 2020 आम्ही आयोजित करत आहोत. कुडाळ सायकल क्लबला 26 जानेवारीला 2 वर्ष पूर्ण झाली आणि 2 वर्षात अगदी 5 किलोमीटर सायकल चालवणारे 10-15 लोक, इथपासून ते यावर्षी अगदी 400 किलोमीटर 3 वेळा करणारा आमचा रुपेश तेलीसारखा सदस्य असेल किंवा चंद्रकांत पोतसारखा सदस्य असेल, इथपर्यंत आम्ही मजल मारलेली आहे. सुमारे 50 मेंबर्स आहेत आमचे आणि सायकलची चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच हा भाग एक भाग आहे इन्स्पायर 2020. यामध्ये मुख्यतः पुणे, हुबळी जिल्ह्यातील सर्व ठिकाणाहून सायकलिस्ट येणार आहेत. अगदी 7वी 8वीतल्या मुलांपासून 50 किंवा 60 लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये भाग घेणार आहे. असे 250 ते 300 सायकलिस्ट यामध्ये भाग घेणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक सायकलिस्टला आम्ही टी शर्ट, मेडल आणि सर्टिफिकेट देणार आहोत. तसेच प्रत्येक ठिकाणी म्हणजे 15 ते 20 किलोमीटरवर आमचे हायड्रेशन पॉईंट्स असतील किंवा त्यांच्यासाठी ज्यूस, ब्रेकफास्ट याची आम्ही सोय केलेली आहे. ॲम्ब्युलन्स असतील, सपोर्ट व्हेकल असतील आणि सर्व दृष्टीने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुडाळ सायकल क्लबचा प्रयत्न आहे. असं 25 किलोमीटरचं आहे, त्यानंतर 50 किलोमीटरचा रूट आहे तो कुडाळ मठ वेंगुर्ला बंदर आणि पुन्हा मठ मार्गे कुडाळ, असा 50 किलोमीटरचा टप्पा राहील. आणि 100 किलोमीटरमध्ये कुडाळ, त्यानंतर मापण, मापण मार्गे वेंगुर्ला बंदर, वेंगुर्ला बंदरावरून आरवली, आरवलीवरून मळेवाड, मळेवाडवरून अरोंदा मार्गे मळेवाड, मळगाव हायवेने कुडाळ, अशा पद्धतीने 100 चा रूट आहे. सावंतवाडी, सांगली, सावंतवाडी, आग्रा मार्गे सावंतवाडी असा केला 400 किलोमीटरचा आणि दोघांनी तो 27 तासात पार केला. आणि ते दोघेही आमच्या क्लबचे सदस्य आहेत, फौजचे सदस्य आहेत, त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे. त्याचप्रमाणे हुबळीला एक गिनीज बुकचा सायकलिंग इव्हेंट झालेला, त्यामध्ये पण कुडाळ क्लबच्या 6 जणांनी पार्टिसिपेट केलं आणि त्यांना गिनीज बुकची सर्टिफिकेट पण मिळाली. म्हणजे लॉंगेस्ट चेन, एकावेळी जास्तीत जास्त सायकलिस्टची चेन बनवलेली होती आणि ते 5 किलोमीटरचं रायडिंग होतं, त्यामध्ये पण कुडाळ सायकल क्लब सहभागी झाला होता. जवळजवळ 250 ते 300 स्पर्धक या ठिकाणी येतील अशी आमची अपेक्षा आहे. गोवा, हुबळी, त्यानंतर मुंबई, पुणे या ठिकाणावरून हे स्पर्धक येतील.
शाळेत जाणारी मुलं वडिलांकडे छोटी गाडी स्कूटी किंवा मोपेड गाडीची मागणी करतात, त्याच्याऐवजी मुलांच्या मनात सायकल विषयी प्रेम निर्माण करून त्यांनी सायकलने शाळेत यावं, सायकल विषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण व्हावं, याच्यात या कार्यक्रमाची मोठी इच्छा आहे असं व्हावं अशी या कार्यक्रमातून. त्याशिवाय मोबाईलची जास्तीत जास्त मुलांना जास्त मोबाईलची आवड असते, मोबाईल हवे असतात, तर मोबाईलशिवाय अपेक्षा आरोग्यासाठी सायकल हे महत्त्वाचे आहे. आणि ते जर तो जर मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला तर ते आईवडिलांकडे सायकल मागतील, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील.